आज गौंडी बांधा मधू संघटनेच्या वतीने वाडे शहरातील पंचायत समिती हॉल येथे सुरक्षा संच व अत्यावश्यक संचाचे वाटप करण्यात आलेले आहे। हा कार्यक्रम महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई व कामगार उपयुक्त कार्यालय पालघर यांच्या विद्यमाने करण्यात आलेला आहे। इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणीकृत लाभार्थी बांधकाम कामगारांना या संचाचे वाटप करण्यात आलेले आहे। या कार्यक्रमामध्ये तालुक्यातील सुमारे 250 नोंदणीकृत कामगारांना सुरक्षा संचाचे वाटप करण्यात आलेले आहे। हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संघटनेचे संस्थापकीय अध्यक्ष भीमराव बागुल, उपाध्यक्ष यशवंत बोईर, सचिव मंगेश दगडे, सहसचिव रमेश बागुल, खजिनदार गणपत कांबळी, तसेच सदस्य गजानन बोईर, गणेश बोईर, सुनील गोवारी, सुनील कुमावत, गणेश बोईर, गणेश काळे, संजय ठाकरे, श्याम विघ्ने, तसेच सल्लागार आतिश बागुल, पालघर जिल्हा कमिटीचे जिल्हाध्यक्ष सुजय जाधव, सचिव राहुल मोरे, संघटक राजेंद्र पाटील, अध्यक्ष महिला मेघना बागुल, सचिव महिला पूर्वजा डगले, शंकर गायकर, श्याम तरे, निलेश कांबळी, किशोर बोईर, विश्वास चौधरी, प्रशांत कांबळी, तसेच पेंटर कामगार संघटनेचे रुपेश पाटील, हरेश बुनबोने या सर्वांनी विशेष मेहनत घेतली। कामगार उपयुक्त कार्याचे केतन सिजवळ, अनिकेत निकम व योगिता बच्चाव यांचे विशेष सहकार्य लाभले।